आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मित्र हो आता कोरोनाची लस बनवण्यामध्ये भारत देशाला यश आलेलं आहे मित्र हो हा प्रथम बहुमान कदाचित भारताला मिळू शकतो आता ही लस कोण बनवलेली आहे आय सी काय निर्देश आहेत कोणत्या तारखेला ही लस लाँच होणार आहे प्रत्यक्ष मानवावर कोणत्या तारखेपासून या लसीचा उपयोग करायला सुरुवात होणार आहे या सर्व गोष्टी आपण पाहणारच आहोत मित्र हो तत्पूर्वी मित्र हो तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तो कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग मित्र हो माहितीला सुरुवात करूया देशात कोरोना सात रोगाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे मित्र हो आगामी पंधरा ऑगस्ट पर्यंत कोरोनावर लस बाजारात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे म्हणजेच आय चे महासंचालक बलराम भार्गव यांनी भारत बायोटेक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे मुख्य तपासणीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनची चाचणी प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली पाहिजे ज्यामुळे वैद्यकीय चाचणीचा निकाल पंधरा ऑगस्ट पर्यंत येऊ शकेल पहा मित्र हो। भारत जे लस लाँच करणार आहे त्या लसचं नाव यांनी कोवॅक्सिन दिलेलं आहे आणि ही चाचणी यशस्वी पंधरा ऑगस्ट पर्यंत होऊ शकेल असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे भारतीय बायोटेकला नुकताच कोवॅक्सिन या लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती भारताने विकसित केलेली ही पहिली स्वदेशी लस आहे सरकारचा हा सर्वोच्च प्राधान्य असलेला प्रकल्प असून या चाचणीच्या परीक्षणासाठी सर्वोच्च स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत एस yes, ए आर एस सीओ टू पासून ही लस आय सी एम आर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने तयार केलेली आहे पुणे आय सी एम आर आणि बी बी आय एल हे संयुक्तपणे या लसीच्या वैद्यकीय विकासासाठी काम करत आहेत असेही पत्रात म्हटले आहे सरकारच्या निरीक्षणात सर्वोच्च प्राथमिकता असलेला हा प्रकल्प आहे यामुळे आय ने एकूण बारा संस्थांना या लसीच्या वैद्यकीय चाचणी जलदगतीने करण्यासाठी सांगितलेले आहे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आय ने देशातील पहिल्या स्वदेशी कोविड एकोणीस लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी बारा संस्थांची निवड केलेली आहे या संस्थांमध्ये आय एम एस अँड एस एम ओडिसा विशाखापट्टणम रोहतक नई दिल्ली पटना बेळगाव नागपूर गोरखपूर कट्टानकुलतूर हैदराबाद आर्यनगर कानपूर आणि गोवा यांचा समावेश आहे अशा प्रकारे अत्यंत आनंदाची बातमी होती मित्र हो या आनंदाच्या बातमीवर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपणापर्यंत मिळवण्यासाठी आपण आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद